रामटेक येथील भारतीय सैन्य दलात असलेले सैनिक अक्षय अशोक भिलकर यांचा कर्नाटक येथील बेळगावमध्ये कर्तव्यावर असताना वाहन अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. रामटेक येथील राजाजीवाडी येथे राहणारे अक्षय अशोक भिलकर बेळगाव येथे मराठा रेजिमेंटमध्ये 6 वर्षांपासून कार्यरत होते. आर्मीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ड्रायव्हिंग सेंटरच्या शिकाऊ वाहन चालकांना प्रशिक्षण देत असतानाच अपघात झाल्याचे समजते. शिकाऊ वाहन चालकाद्वारा वाहन मागे घेत असताना ते अनियंत्रित झाले. दरम्यान अक्षय पडले आणि वाहनाच्या मागच्या चाकात आले, त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच रामटेक शहरातील अक्षय राहत असलेल्या परिसरात एकच शोककळा पसरली. दरम्यान त्यांचे पार्थिव विमानाने प्रथम नागपूर व तेथून आर्मीच्या वाहनाने रामटेक येथे आणण्यात आले. त्यानंतर गांधी चौक येथे त्यांच्या पार्थिवावर उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुष्पचक्र वाहण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे जवान अक्षय अशोक भिलकर यांच्यावर 15 नोव्हेंबर रोजी शासकीय इतमामात रामटेक येथे अंत्यसंस्कार पार पडले. MCN न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे, रामटेक.